विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मी सैपन नदाब, आपण पाहतात विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस युवक काँग्रेसच्या वतीने बेरोजगार दिन म्हणून साजरा। खोके सरकारच्या नाकर्तापणामुळे वेदांता फॅक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला, त्यामुळे लाखो युवकाचा रोजगार हिरवला। वाहिद बिजापुरे, शोलापूर, दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी शोलापूर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष गणेश डोंगरे व शहर मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांच्या नेतृत्वाखाली चुकीचे धरणे राबून युवकांना बेरोजगार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस बेरोजगार युवकाच्या वतीने गेंटाल चौक येथे हातगाडीवर पकोडे तळून चहा विकून बेरोजगार दिन साजरा करण्यात आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोजगारी बीकू धोरणे राबवण्याची सुबद्धी द्यावी असे म्हणून त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच त्यावेळी शिंदे, फडणवीस, खोके सरकारच्या नाकर्तापणामुळे वेदांता फॅक्सकॉन प्रकल्प नरेंद्र मोदीने गुजरातला पळवला याचा निषेध करण्यात आला। यावेळी बोलताना शोलापूर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले की गेल्या 8 वर्षापूर्वी वर्षाला 2 कोटी रोजगार देतो म्हणून खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले मोदी सरकारामुळे गेल्या 45 वर्षातील बेरोजगाराचा रेकॉर्ड मोडला आहे। तसेच महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला पळवत आहेत म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा केला आहे। यावेळी बोलताना शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद बिजापुरे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणामुळे देशात बेरोजगारीची प्रचंड वाढली आहे। याउलट भाजप नेते बेथाल वक्तव्य, कोणी म्हणतो पकोडे विका तो कोणी म्हणतो भाजप कार्यालयात चौकीदाराची नोकरी देतो, सरकारी कंपन्या विकत आहे, नोटबंदी आणि चुकीची पद्धतीने राबवलेली GST मुळे उद्योगधंदे बंद पडत असताना महाराष्ट्रातील ईडीच्या कृपेमुळे सत्तेवर आलेले शिंदे, फडणवीस, खोके सरकारच्या नाकर्तापणामुळे वेदांता फॅक्सकॉन प्रकल्पामार्फत महाराष्ट्रातील लाखो तरुणांना रोजगार मिळणार होता, मात्र तो नरेंद्र मोदी फडणवीस यांनी प्रकल्प गुजरातला मध्ये नेला, यामुळे तरुणाचा रोजगार हिरवला गेला आहे म्हणून रोजगार हिरवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आज रोजी बेरोजगार युवकाच्या वतीने पकोडा तळून बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला। या कार्यक्रमास परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, उत्तर युवक काँग्रेस उपाध्यक्ष शरद घुमटे, सलमान शेख, शब्बीर फुलमाडी, अलता बिजापुरे, रईस मकानदार, बुगप्पा मेत्रे, रफीक चकोले, अलता बिजापुरे, राजू आंबेवाले, करीम मकानदार, लक्ष्मण बॉडीवाले, शाबाज बेपारी यांच्यासह इतर बेरोजगार युवक सहभागी झाले होते। पढ़ा लिखा नौजवान हो और मोदी सरकार ने जो आश्वासन दिया था 2 करोड़ नौकरियों का, आज हम नौजवानों को यहाँ पर भजे तलना पड़ रहा है, पकौड़ा तलना पड़ रहा है और हमारे भाई हाथ में चाय की केतली चाय बेच रहे हैं। मैं तो कांग्रेस के तरफ से गलत मुबारकबाद देता हूँ मोदी जी को और मोदी जी ने जो छोटे अध्यक्ष जो युवक को नौकरी लगाने का जो वो फैसला किए थे, आज जो युवक ने पकौड़ा तल रहे हैं, चाय बेच रहे हैं, पंक्चर काट रहे हैं, रिक्शा काट रहे हैं, मोदी सरकार 8 साल में आके युवक को नौकरी देने से वंचित रहे, युवक को तकलीफ मिला है, युवक जो नौकरी को थे उसको नौकरी में से काटे, जो मोदी सरकार ने जो इनके 8 साल में जो
हिंदुस्तान का पूरा सत्यानाश किए मोदी सरकार ने। मोदी सरकार ने, मोदी जी तुमको हम बार बार बोल रहे हैं, युवक युवक को नौकरी दो। युवक के वजह से आज हिंदुस्तान है, युवक के वजह से आज नौकरी, जो लोगों को नौकरी मिलना चाहिए, आज तुम आज मस्जिद तलने के लिए, चाय बेचने के लिए, रिक्शा चलाने के लिए, पंचर काटने के लिए, जो हम देख रहे हैं आज जन्मदिन आपका तो बहुत जोर शोर से तुम बना रहे हैं। जो पहला तुम रोजगार दो युवक को, जब हम आपको बोलेंगे कि आप हिंदुस्तान में रोजगार दे रहे हैं बोल के। नरेंद्र मोदी युवकांना दिशाभूल करून खूप कोटी रोजगार देतो म्हणाले होते, लोकांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करतो म्हणाले होते, परंतु असं काही 8 वर्षात काही झाले नाही आहे। त्यांच्या खात्यात एक मंत्री म्हणाला की पकोडा बजेट करून सुद्धा आपण कामकाज करू शकतो, तर असे आश्वासन जर आपण देऊ लागला तर इथं बेरोजगारी मोठ्या संख्येने वाढू लागली आहे। गेल्या 8 वर्षापासून हा देश विकेल लागलेला आहे। आज नरेंद्र मोदीचा वाढदिवस आणि बेरोजगार दिवस म्हणून लोक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। मोठे आश्वासन देणारे मोदी सरकार का? युवकांना बेरोजगार करणारे मोदी सरकार का? युवकांना बेरोजगार करणारे मोदी सरकार का? महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवणारे मोदी सरकार का? महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवणारे मोदी सरकार का? सरकारी कंपन्या विकणारे मोदी सरकार का? युवकांना बेरोजगार करणारे मोदी सरकार का? युवकांना बेरोजगार करणारे मोदी सरकार का? सरकारी कंपन्या विकणारे मोदी सरकार का? महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवणारे मोदी सरकार का? मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। भाजप सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। युवकांना बेरोजगार करणारे मोदी सरकार का? 2 कोटी रोजगार आश्वासन देणारा मोदी सरकार का? 2 कोटीच्या रोजगाराचे आश्वासन देणारे मोदी सरकार का? युवकांना बेरोजगार करणारे मोदी सरकार का? मोदी सरकार करायचं काय? आणि मुंडी वर काय देना होगा? युवा रोजगार देना होगा, देना होगा, देना होगा। युवा रोजगार देना होगा, देना होगा, देना होगा। 2 कोटी रोजगार देतो पण कोटी आश्वासन देणारे मोदी सरकार का? 2 कोटी रोजगार देतो पण कोटी आश्वासन देणारे मोदी सरकार का? युवकांना बेरोजगार करणारे मोदी सरकार का? युवकांना बेरोजगार करणारे मोदी सरकार का? युवकांना बेरोजगार करणारे मोदी सरकार का? सरकारी कंपन्या विकणारे मोदी सरकार का? सरकारी कंपन्या विकणारे मोदी सरकार का? सरकारी कंपन्या विकणारे मोदी सरकार का? महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवणारे मोदी सरकार का? महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवणारे मोदी सरकार का? महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवणारे मोदी सरकार का? नोकरी आमच्या हक्काचा, काही कुणाच्या बापाच्या। नोकरी आमच्या हक्काचा, काही कुणाच्या बापाच्या। नोकरी आमच्या हक्काचा, काही कुणाच्या बापाच्या। मायबाप म्हणते शिक्षण शिका, मायबाप म्हणते शिक्षण शिका, सरकार म्हणते पकडे पकडा। मायबाप म्हणते शिक्षण शिका, सरकार म्हणते पकडे पकडा। मायबाप म्हणते शिक्षण शिका, सरकार म्हणते पकडे पकडा। मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। भाजप सरकार होश में आओ, होश। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।